काय मित्रांनो, कसा वाटला आमचा महेश दास? द्वारपालांना बक्षिसातल्या अर्ध्या वाटणीचं वचन देऊन महेश दास सम्राट अकबराच्या दरबारात जाऊन पोचला देखील, आणि तिथे पुन्हा एकदा दरबाऱ्यांसमोर स्वतःची हुशारी दाखवून सगळ्यांना प्रभावित करून टाकलं. बादशहाने तर त्याची हुशारी पहिल्या भेटीतच पारखली होती. त्या दिवसापासून बादशहाच्या मनात महेश दास घर करून बसला. बहुतेक एखाद्या नवीन मनसुब्याचा विचार चाललेला दिसतोय. नाही बेगम, पण तुला असं का वाटतं? आज तुम्ही एवढ्या फेऱ्या का मारत आहात? बेगम, कधी कधी आम्ही विचार करतो की आपला कारभार माझ्या हुशारीमुळे सुरक्षित चालतो का आपल्या शागिर्दांच्या हुशारीमुळे? हा, ही काही विचार करण्यासारखी गोष्ट आहे का? अहो, तुमच्या हुशारी शिवाय हा कारभार सुरळीत चालणार तरी कसा? कारभार चालू शकतो. काय झालं, त्यात हसण्यासारखं काय आहे? नाही नाही नाही, तुझ्या लक्षात नाही येणार हे. सांगा ना. आज बहुरुपयाचा खेळ चालू असताना एक युवक आला होता दरबारात. बहुरुपयावर पगडी फेकणारा का? विचार करतोय की त्याला आपल्या दरबारात ठेवून घेऊया. जनाब बहुदा खूपच प्रभावी झाले त्या युवकामुळे. खरंच, सम्राट अकबराला एखादा प्रभावी हिराच प्रभावित करू शकतो, कुठला काचेचा तुकडा नाही. अशी कोणती चमक दिसली त्याच्यात? कदाचित आज एकाच गोष्टीमुळे चमकत असेल तर? नाही बेगम, आम्ही त्याला दुसऱ्यांदा भेटलोय आज. काय, दुसऱ्यांदा? दोन दिवसापूर्वी शिकार करताना आम्ही त्याला एकदा भेटलो. नगरीत येणारा रस्ता कुठे सापडत नव्हता, त्यावेळी हा युवक आमच्या समोर आला. आम्ही त्याला रस्ता विचारला तर तो हसायला लागला. असं? हुशारही आहे आणि गमतीशीरही आहे. बेगम, हा युवक आपल्या दरबारात नववा रत्न म्हणून असेल. उद्या आम्ही भर दरबारात त्याला बक्षिसाने सन्मानित करू. कदाचित तो युवक दरबारात असणं भविष्यामध्ये शहनशाह अकबरासाठी गौरवपूर्ण गोष्ट असेल. काय भाऊ, बादशाह सलामतांचा पाहुणा कुठे दिसला का तुला? नाही ना, बहुतेक आपल्याला शेंडी लावून निघून गेला. असा कसा जाऊ शकतो तो? आपल्याला दिसला तरी असता. तेही आहेच, पळून तर गेला नसेल. कदाचित बादशाहनी त्याला चिडून शिक्षा केली असेल. हे सुद्धा होऊ शकत. काय तरी नशीब आहे आपलं, स्वखुशीने देणारा कुणी भेटतच नाही. काय करणार. हे कावळे आजही आहेतच. चला, यांची गाठभेट घ्यावीच लागेल. काय रे, कुठे पळून गेला होतास? पळून कुठे गेलोय मी भाऊ, इथेच तर आहे. मग काल तू परत आला नाहीस ते?
काल? अरे हो, काल झालं असं की बादशहांनी मला भोजनासाठी निमंत्रण दिलं हो. काय बडबडतोयस? कुण्या ऐऱ्या गैऱ्याला बादशाह सलामतांनी जेवणासाठी निमंत्रण कसं काय दिलं असेल? कुणा ऐऱ्या गैऱ्याला बादशाह सलामत त्यांची अंगठी तर देणार नाहीत ना. पण का तुमचा माझ्या सांगण्यावर विश्वास नाहीये का भाऊ? तुझ्या बक्षिसाचं काय झालं? त्यासाठीच तर मी परत आलोय ना भाऊ. याचा अर्थ काल बादशाहनी तुला काहीच बक्षीस दिलं नाही? जर दिलो असतो तर पुन्हा इथे कशाला आलो असतो मी? काय, आज आम्ही तुझी वाट पाहू. अवश्य, आता मी आज जाऊ शकतो का? हो हो जा. धन्यवाद. पण आम्हाला विसरू नकोस. अजिबात नाही. हे देवा, आज याला बक्षीस मिळू दे रे, आमच्यावर खूप मोठे उपकार होतील. युवा पंडित महेश दास हुजूरांना भेटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महेश दास, पाठवा त्याला. हो हुजूर. मंत्रीजी, ह्या युवकावर आम्ही खूपच खुश झालो आहोत. नगरीत त्याच्या निवासाची सोय करा. हो हुजूर. बादशाह सलामतांना महेश दासचा प्रणाम. शीतल पूर्ण चंद्राप्रमाणे बादशहांची ख्याती अखिल विश्वात होऊ दे. तू आलास की आम्हाला खूपच आनंद होतो युवका. हे माझं भाग्य आहे हुजूर की मी आपल्या प्रशंसेस पात्र आहे. युवका, आम्हाला या भर दरबारात तुला मागशील ते बक्षीस देऊन सन्मानित करायचं आहे. मांग, जे पाहिजेल ते मांग. आम्ही तुझी मागणी अवश्य पूर्ण करू. लवकर माग. हुजूर, आपण हे बोललात एवढंच माझ्यासाठी पुष्कळ आहे. आमच्या इच्छेचा स्वीकार कर महेश दास. हुजूर, जर तुमची बक्षीस द्यायची इच्छा असेलच तर मला 100 100 फटके मारा. काय? जी हुजूर. पण आम्ही तुला फटके का मारायचे? तू असा कोणता गुन्हा केला आहेस? हुजूर, प्रश्न माझ्या इच्छेचा आहे, गुन्ह्याचा नाहीये. तुम्ही विचारलं, मी मागितलं. परंतु सम्राट अकबराच्या दरबारात एखाद्या निर्दोषाला असे फटके मारणं. मला क्षमा करा हुजूर, पण तुम्ही तुमचा शब्द मागे घेऊ नका. पण ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मंत्रीजी, महेश दासजींची इच्छा पूर्ण करण्यात यावी. जी हुजूर. शिपाई, चाबूक स्वाराला बोलवा. महेश दासाला 100 चाबुकाचे फटके मारण्यात यावे. जी अन्नदाता. थांबा. आ काय मूर्खपणा चालवला आहेस महेश दास? मला क्षमा करावी हुजूर, मला बक्षीस म्हणून जे मागायचं होतं ते मी मागितलंय हुजूर. पण या बक्षिसाचा खरा अधिकारी आता मी नाहीये, आपलेच दोन द्वारपाल आहेत. काय, माझे द्वारपाल? हो हुजूर, राजद्वारावरील दोन द्वारपालांना दरबारात बोलावण्यात यावं हुजूर. मंत्रीजी. जेव्हा मी तुमच्या भेटीसाठी येत होतो तेव्हा या दोघांनी मला अडवलं. म्हणाले तुम्ही जे बक्षीस मला द्याल ते मी त्यांच्यामध्ये वाटावं म्हणून. फक्त याच बोलीवर त्यांनी मला आत येऊ दिलं हुजूर. काय,
म्हणजे ह्याचा अर्थ असा की आमच्या नगरीत आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाज घेतली जाते. नाही असं नका करू अन्नदाता, आम्हाला क्षमा करा अन्नदाता. अकबराच्या राज्यात लाचखोरांसाठी कडक शिक्षा दिली जाते. द्वारपाल, तुम्हाला महेश दासांचं बक्षीस तर मिळेलच आणि त्याच बरोबर आमची शिक्षाही. नाही अन्नदाता, आम्ही पुन्हा अशी चूक नाही करणार, नाही करणार. घेऊन जा दोघांना आणि 100 फटके आमच्या वतीनेही द्या. जा, आम्हाला क्षमा करा हुजूर. आम्हाला तुझ्यावर अभिमान आहे महेशदास. किती हुशारीने तू त्या लाचखोरांना आमच्या समोर आणलं. आमच्या राजासाठी आम्हाला तुझ्यासारख्या विद्वानांची, तरुणांची खूप गरज आहे. आम्ही आजपासून तुला आमचा राजनैतिक सल्लागार म्हणून नियुक्त करतोय. जी हुजूर. महेशदास, सम्राट अकबराच्या दरबारात तुझं स्थान महत्वपूर्ण असेल आणि आजपासून तुला सगळे बिरबल ह्या नावाने ओळखतील. बिरबल? पंडित बिरबल. तुमचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी हा महेशदास सतत प्रयत्नशील राहील हुजूर. महेशदास नाही, पंडित बिरबल. हो, पंडित बिरबल.